नमस्कार, वंदनाज डायरीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत हाडांच्या मजबूतीसाठी कोणकोणते पदार्थ आवश्यक आहेत, कारण आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूती ही गरजेची आहे। हाडे कॅल्शियम व मिनरल्सपासून बनलेली आहेत। आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकट असणे अतिशय आवश्यक आहे। म्हणूनच हाडे बळकट होण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश जरूर करावे। पालक, फायबरयुक्त हिरव्या पानांमध्ये विशेषतः पालकसारख्या भाजीत कॅल्शियम, अजीवनसत्व, आयर्न म्हणजेच लोह चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे हाडांना पोषक घटक मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहते। दूध व दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, पनीर, चीज यासारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते। शरीराला रोज 500 ते 1000 mg कॅल्शियमची गरज असते। 1 कप दही आणि 1 पेला दुधाचे रोज सेवन केल्याने लाभ मिळतो। सर्वात आरोग्यदायी फळांपैकी एक फळ म्हणजे संत्री। संत्री निरोगी त्वचा व हाडे वाढवतात, तसेच कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण करतात। संत्री व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे। संत्र्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होऊ शकते, ज्यामुळे रक्तस्राव होतो व सहजपणे जखम होतात। केळी, केळी हे मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे। मॅग्नेशियम हाडे व दातांसाठी गरजेचे असते। रोज 1 केळ खाल्ल्यानेही हाडे चांगली राहण्यास मदत मिळते। सोयाबीन, सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात। सोयाबीनपासून टोफू अथवा सोया मिल्क बनवलं जातं। यात प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असल्याने ते अतिशय पोषक ठरते। सोयाबीनमुळे हाडांचे आरोग्य सुधारते, पचनशक्ती वाढते, वजन कमी होते। तीळ, मुळातच तीळ हा बहुगुणी मानला जातो। तिळात अँटीऑक्सिडंट आहे। तिळामध्ये तांबे, मॅंगेनीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि खनिज मोठ्या प्रमाणात आढळतात। तिळामध्ये असलेले तांबे काही प्रमाणात संधिवातामुळे होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी मानलं जातं। यात असलेल्या कॅल्शियम व झिंकमुळे हाडांची ताकद वाढण्यास मदत होते। काळ्या तिळामुळे बद्धकोष्ठता कमी होते। बदाम, सुक्या मेव्यात विशेषतः बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, आयर्न असते, ज्याच्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते आणि हाडेही मजबूत राहतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।